नमस्कार मित्रांनो तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या आजच्या भागात नेतोजी आणि त्यांचे सहकारी बाजीप्रभू आणि ज्योत्याजीला शोधण्यासाठी जंगचंग पछाडत असतात आणि इतक्यात तेथे दीपाऊ बांदल यांचा मुलगा म्हणजेच रायाजी बांदल मावळ्यांसाठी जेवण आणि पहाटे थंडी वाजते म्हणून अंगावर घ्यायला घोंगड्या घेऊन येतो आणि म्हणतो आईसाहेबांनी आम्हाला सक्त ताकीद दिली आहे की कोणाचीही आबाळ होऊ देऊ नकोस हे सगळं पाहून नेतोजी देखील प्रसन्न होतात आणि यानंतर काहीसे चाचरत रायाजी नेताजींना विचारतो तुम्ही आमचं काय करणार आहात नाही म्हणजे आम्ही असं ऐकलं आहे की मोहीम जिंकल्यावर सगळ्यात पहिल्यांदा देवता नष्ट करतात तुम्ही आमच्या कुलदैवतेसोबत काय करणार आहात यावर नेतोजी स्मित हास्य करत म्हणतात आम्ही काय करणार कुलदैवतेसमोर कुलदैवतेसमोर जाणार आणि साष्टांग दंडवत घालणार अहो शिवाजी महाराज दर्गा आणि मशिदीलासुद्धा हात लावू देत नाहीत अहो ही तर देवाची विटंबना आणि देवाची विटंबरा विटंबना करणाऱ्याचे हात जागेवर राहतील काय तुम्ही काय बी चिंता करू नका आम्ही इथे आहोत ते तुम्हाला तुमचं राज्य परत मिळवून देण्यासाठी तुम्हाला लुटण्यासाठी नव्हे यावर रायाजी म्हणतात तुमच्यामुळे या हिरडस मावळात पुन्हा न्यायाचं राज्य येईल यावर पटकन नेतोजी म्हणतात आमच्यामुळे नाही फकस्त एका माणसामुळे आपला देव शिवाजी महाराज सह्याद्रीपेक्षा कणखर आणि लोणापेक्षा मऊ अशा राजांमुळे तुमच्या हिरडस मावळात पुन्हा एकदा न्यायाचं राज्य येणार आहे आणि इथे दीपाऊ बांधल यांच्या भेटीला आलेल्या रा शिवाजीराजांना दीपाऊ म्हणतात सेवक सरदार हे झुकतात ते शिक्क्या कटारीसमोर आणि तो ज्योत्याजी जाताना शिक्के कट्यार पळवून घेऊन गेला आहे यावर महाराज म्हणतात तुम्ही त्याची चिंता करू नका तो कर परगण्याबाहेर जाणार नाही याची पूर्ण तजवीज आम्ही केली आहे फक्त तुम्ही बाजीप्रभूंना पाठीशी घालू नका यावर चटकन दीपाऊ बांदल म्हणतात राजे आम्हाला आपल्यापासून काहीही लपवायचं नाही भैरोबाची शपथ घेऊन सांगते बाजीप्रभू कोटे आहेत हे आम्हाला माहीत नाही पण यात बाजींची काहीही चूक नाही पळून गेलेल्या ज्योत्याजीच्या परिवाराचं रक्षण करावं या इमानी विचारानेच बाजीप्रभू त्यांच्या परिवाराला अज्ञातस्थळी घेऊन गेले असावेत यावर राजांसोबत उभे असलेले येसाजी काहीशा दुःखी स्वरात म्हणतात आम्ही त्यांच्या परिवाराकडे वाकडी नजर करू असे वाटले की काय बाजीप्रभूंना यावर महाराज म्हणतात येसाजी यात बाजींची काही चूक नाही कारण आजवरचा इतिहास हेच सांगतो लढाई जिंकल्याची ईर्ष्या आणि हरल्याची निराशा या सर्वांचा उद्रेक हा फक्त स्त्रियांवरच निघत आला आहे आणि हेच आम्हाला बदलायचं आहे ते ऐकून प्रसन्न झालेला दीपाऊ म्हणतात गावातील बायका बाळांच्या तोंडावर फक्त तुमचंच नाव आहे राजे महाराज म्हणतात जेथे लक्ष्मीचा वास असतो तेथे स्वराज्य निर्माण होते आणि आम्ही तुमच्यासारख्या स्त्रियांना लक्ष्मी समजतो आणि इथे सर्वांच्या नजरा चुकवून ज्योत्याजीच्या परिवारासाठी जेवण घेऊन चाललेल्या बाजीप्रभूंच्या समोर अचानक नेतोजी येऊन उभे ठाकतात बाजीप्रभू दचकतात आणि नेतोजी म्हणतात घोंगडं पांगरलं म्हणून आतला माणूस ओळखता येणार नाही असं होत नाही बाजीप्रभू बाजीप्रभू यावर शांतपणे म्हणतात जेवण आणायला गेलो होतो त्यात बराच वेळ निघून गेला आहे आई जगदंबेजी शपथ घेऊन सांगतो तो, तो ज्योत्याजी तेथे नाही तेथील स्त्रिया आणि पुर उपाशी असतील त्यांना जेवण देऊन येतो आणि पुन्हा तुमच्या समोर येऊन उभा राहतो हा शब्द आहे या बाजीप्रभूचा नेतोजी देखील बाजीप्रभूंना जाऊ देतात कारण त्यांना माहीत असतं बाजीप्रभू शब्दाचे पक्के आणि इमानी आहेत इतक्यात तेथे महाराजांचे इतर सरदार येतात आणि नेताजींना ने विचारू लागतात की तुम्ही बाजीप्रभूंना का जाऊ दिलं आणि तितक्यातच शब्द दिल्याप्रमाणे स्त्रिया आणि पोरांना जेवण देऊन बाजीप्रभू तेथे ते हजर होतात नेताजींच्या सहकाऱ्यांनी आपल्याला घेरलेलं पाहून बाजीप्रभू म्हणतात आम्हाला जेरबंद करायचा विचार आहे की काय यावर नेतोजी म्हणतात आदिलशहाच्या फरमानावर कारभार चालत नाही राजांकडे आणि ते आपल्या सहकार्याला दोन गाठोडी घेऊन बोलवतात आणि म्हणतात मगाशी ते जेवण घेऊन गेला होतात ना ते एवढंसं जेवण कोणाकोणाच्या किती तोंडी लागलं असणार यात भाजी भाकरी आणि मुलांसाठी दूध आणि पाणी बी हाय आमची माणसं देऊन येतील त्यांना आणि जर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन देऊन या आम्ही इथेच थांबतो तुमची वाट बघत यानंतर बाजीप्रभू ज्योताजींच्या परिवाराला कुठे ठेवलं आहे त्याचा पत्ता सांगतात आणि जेवण नेऊ दे मावळ्यांना असे म्हणतात आणि यापुढे बाजीप्रभू म्हणतात नेतोजी तुम्ही आम्हाला आपल्या कृतीने जिंकून घेतलात आता हा बाजीप्रभू येथे आपलं कितीही रक्त सांडायला तयार आहे आणि यानंतर नेतोजी आणि बाजीप्रभू दोघेही आपली तलवार म्यानातून बाहेर काढतात दोघेही तोड युद्धे पुन्हा योद्धे पुन्हा लढाईसाठी तयार होतात आणि तेवढ्यात मागून महाराजांचा आवाज येतो आपलं रक्त इतकंही स्वस्त नाही बाजीप्रभू महाराज बाजींच्या जवळ येऊन म्हणतात तुमच्या रक्ताचं मोल आम्ही आणि स्वराज्याच जाणतो आपण स्वराज्यात यावं आपल्या पराक्रमाचं चीज स्वराज्याशिवाय कोठेही नाही आपल्या निष्ठेत आणि कारभारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही यापूर्वी आपण जसे बांधलांचे दिवाण म्हणून कार्यभार सांभाळत होतात तसेच यापुढेही सांभाळाल वतन रायाजी बांधवांच्या हाती असेल याचा जिम्मा आमचा आणि यावर बाजीप्रभू म्हणतात राजे हा सगळा शब्दांचा खेळ आम्ही दिवाण बांधलांचे आणि सेवक स्वराज्याचे धण्याशी बेईमानी करून आम्ही आपले हुकूम पाळावे असाही अर्थ निघू शकतो यामधून हे ऐकताच महाराजांचा आवाज करडा बनतो आणि महाराज म्हणतात कशाशी आणि कोणाशी बेमानी नक्की तुमचं इमान तरी आहे कोणापाशी बाजीप्रभू देशपांडे हजारो कोसांवरून येऊन आपल्यावर राज्य करणाऱ्या रा परक्यांशी ज्यांच्या मातीशी बांधील की नाही त्यांच्याशी आदिलशाही निजामशाही यांच्याशी इमान राखून आपण आपल्याच मातीतील आपल्याच भाऊबंधकांशी वय ठेवणार आहोत का त्यांचे मुठभर त्यांच्या उठ मुठभर वतनासाठी आपल्याच लोकांवर अत्याचार करणार याला इमान म्हणायचं का आमचे वडील स्वतः आदिलशहाचे जागीरदार तरीसुद्धा आम्ही रयतेचं राज्य निर्माण करायचं ठरवलं ही एका प्रकारे आदिलशहाशी केलेली गद्दारीच आणि आमच्या वडिलांशी देखील केलेली ही बेईमाणीच यावर बाजीप्रभू म्हणतात समजा आम्ही स्वराज्यात आलो तर आमचं काय आमचं फक्त धनी बदलेल पण आम्ही स्वराज्यात आल्याने काय बदलणार आमच्या रयतेचा रयतेचा त्यात काय फायदा होणार आणि यावर महाराज म्हणतात बदल कसा नाही घडणार बाजीप्रभू सर्वप्रथम रयतेच्या मनात आत्मविश्वास आणि स्वाभिमान आणायचा आहे जुलूम करणाऱ्याचे चा हात छाटायचं चा बळ त्यांच्या मनगटात आणि मनात आणायचं आहे मग ते हात आमचे असले तरी डोळ्यां देखत आपल्या आया बहिणींना उचलून नेताना पाहून गळून जाणाऱ्या माणसात पुन्हा प्राण भरायचे आहेत आपला राजा आपल्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास रयतेत भिनवायचा आहे आपली माती सुजलाम सुफलाम बनवायची आहे कायद्याचे राज्य बनवायचे आहे स्वराज्य निर्माणाचे काम आम्ही निधड्या छातीने करतो आहोत बाजीप्रभू आपण थोर आहात अनुभवी आहात आपण स्वराज्यात यायचं की नाही हा निर्णय आपला आहे आणि आपला जो निर्णय असेल तो आम्हा मान्य आहे महाराजांच्या शब्दांनी घाया झालेल्या बाजीप्रभूंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हाऊ लागतात आणि बाजीप्रभू म्हणतात महाराज या शब्दांच्या युद्धात तुम्ही फक्त मला हरवलतच नाहीत तर कायमचं आपलंसं करून घेतलं आणि बाजीप्रभू आपली आपली तलवार महाराजांच्या समोर धरत गुडघ्यावर बसतात आणि म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे स्वराज्याचा आणि तुमचा सेवक असेल सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो महाराज बाजीप्रभूंना उठवतात आणि थेट अलिंगन देतात आणि यानंतर बाजीप्रभू काहीसे स्मित हास्य करत नेतोजींना म्हणतात तलवारीचा हात सोडा नेतोजी आता राजे आमचेही धनी आहेत आणि आता आपण दोघंही स्वराज्यात आहोत आणि याच आनंदाश्रू आणणाऱ्या मालिकेतील प्रसंगासह मालिकेतील आजचा भाग येथे संपुष्टात येतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेतील पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय